पाणी पिऊ नका, हॉस्पिटल पर्यंत पाणी नका. या ठिकाणी सकाळी सकाळी पहाटे 4 वाजता हा अपघात, पुण्याहून मुंबईला जाणारी जी प्रायव्हेट बस होती त्याचा अपघात झालेला आहे. बोरघाट आणि जे सिंगरोबा खिंड आहे या ठिकाणी अपघात झाला आहे. या ठिकाणी घाट सेक्शन असल्यामुळे उतार खूप जास्त आहे आणि त्यामुळं ड्रायव्हर म्हणजे गाडीवरचं नियंत्रण वगैरे ह्या गोष्टी ज्या असतील ते कंट्रोलमध्ये न राहिल्यामुळे हा अपघात झाला असणे शक्यता आहे. यात एकूण बसमध्ये 41 लोक होती, त्यातील 27 लोकांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे आणि बाकीचे लोक आहेत त्यांना रेस्क्यू करण्याचं काम चालू आहे. ते रेस्क्यू टीममध्ये इथली जी खोपोलीची टीम आहे साठवीलकर यांची, त्यांनी खूप चांगलं एफर्ट्स घेतलेले आहेत. त्याचसोबत खंडाळ्याची पण टीम या ठिकाणी आलेली आहे. त्याचबरोबर लोकल पोलीस, महामार्ग पोलीस यांनी जे जे इथं मदत लागते, समजा क्रेन असेल किंवा इतर काही फॅसिलिटी लागतात, तर त्या गोष्टीची इथं म्हणजे तत्परतेने मदत केलेली आहे आणि जसं जसं अपघात समजला त्या पद्धतीने सर्व लोक इथं मदतीसाठी आलेले आहेत. किती जण दगावल्याची शक्यता यामध्ये आहे? आमच्या अंदाजानुसार म्हणजे माहितीच्या आधारे जो 12 ते 13 या ठिकाणी लोक दगावले असण्याची शक्यता आहे. अंदाजे वय काय होतं? 18, 19, 14 ची होती, 16 ची होती आणि तो मुलगा होता.